यंदा वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. यंदा पितृपक्षाची सुरुवात सुद्धा चंद्रग्रहणानं होत आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसून त्यामुळे ग्रहणाचे नियम पाळण्याची आवश्यकता नाही, तर चंद्रग्रहणाचे परिणाम काही व्यक्तींवर होऊ शकतात असं सांगितलं जात आहे. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी चंद्रग्रहणात काही गोष्टी करणं टाळाव्यात असा सल्ला दिला जातोय. आता चंद्रग्रहणात गर्भवती स्त्रियांनी काय करावं आणि काय करू नये याबद्दल चला संबंधित माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. भारतीय संस्कृतीत ग्रहणाशी संबंधित काही विशेष विश्वास आणि परंपरा आहेत. येत्या 18 सप्टेंबर रोजी या वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण असणार आहे. हे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6:11 सुरू होणार आहे आणि सकाळी 10:17 संपणार आहे. हे ग्रहण एकूण 4:06 असणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असेल. हे ग्रहण भारतात दिसणार नसून युरोप, उत्तर दक्षिण अमेरिका, आफ्रिका, हिंद महासागर, आर्क्टिक, पॅसिफिक महासागर, अंटार्क्टिका आणि अटलांटिक महासागरात दिसणार आहे. ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी काही विशेष काळजी घेण्याचा सल्ला मात्र दिला जातोय, कारण असं मानलं जातं की चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाचा प्रभाव हा गर्भावर होत असतो. म्हणूनच ग्रहणाच्या वेळी गर्भवती स्त्रियांनी शक्यतो घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. एकीकडे अशी मान्यता आहे की जोपर्यंत चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांना दिसत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व नसतं आणि कोणत्याही धार्मिक कार्यासाठी त्याचा विचार करत नाही. एकीकडे अशी मान्यता आहे की जोपर्यंत चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांना दिसत नाही तोपर्यंत हिंदू धर्मासाठी त्याचं महत्त्व नसतं आणि हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यासाठी त्याचा विचार केला जात नाही. चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांना दिसत नाही म्हणून चंद्रग्रहणासंबंधित कोणतेही विधे पाळले जात नाही अशी मान्यता आहे. परंतु जर चंद्रग्रहण अंब्रल अवस्थेत दिसत असेल तर केवळ धार्मिक कार्यासाठी त्याचा विचार केला जातो. आता 18 सप्टेंबरला होणाऱ्या चंद्रग्रहणासाठी सूतक पाळलं जाणार नाही, कारण हे चंद्रग्रहण दिवसा होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार उघड्या डोळ्यांनी दिसणारे चंद्रग्रहण हा सूतकाचा काळ मानला जातो. ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांना घरात राहण्याचा सल्ला दिला जातो, कारण ग्रहणाच्या नकारात्मक शक्तींचा मुलांवर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर ग्रहण काळात कात्री, चाकू इत्यादी धारदार वस्तू वापरणं टाळावं. यावेळी काहीही खाणं टाळावं. घराच्या खिडक्यांना जाड पडदे लावावेत, जेणेकरून ग्रहणाचे नकारात्मक किरण घरात प्रवेश करणार नाहीत. त्याचबरोबर ग्रहणाच्या आधी तयार केलेले अन्न खाऊ नये. यासोबतच विणकाम करणं टाळावं असे सल्ले दिले जातात. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक कालावधी सुरू होतो. या काळामध्ये धार्मिक विधी करू नये. परंतु 18 सप्टेंबरला होणारं चंद्रग्रहण हे भारतात दिसणार नसल्यामुळे याचा सूतक कालावधी देखील वैध राहणार नाही असं सांगितलं जात आहे. मात्र गर्भवती स्त्रियांनी काही नियम पाळावेत. हे ग्रहण संपल्यानंतर पाण्यात गंगाजल मिसळून पवित्र स्नान करावं. या काळात गर्भवती महिलांनी भगवान शिवशंकर आणि भगवान श्रीहरिविष्णूंचं ध्यान करावं. सर्व खाण्यापिण्यात तुळशीची पानं टाकावीत. शिवाय गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी महामृत्युंजय मंत्र किंवा अन्य संरक्षणकारी मंत्राचं पठण करावं. यावेळी हनुमान चालीसा किंवा धार्मिक पुस्तकांचं पठणही करावं. यावेळी हवन करणं देखील शुभ मानलं जातं. ग्रहण काळात किंवा ग्रहणानंतर गरजूंना दान करणं आवश्यक मानलं गेलंय. त्यामुळे आई आणि बाळाचा चांगला विकास होतो आणि आरोग्य चांगलं राहतं. शिवाय सकारात्मक वातावरण निर्माण होतं असं मानलं जातं. या काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी आराम करणं महत्त्वाचं असतं. या काळात शारीरिक कष्ट, मानसिक ताण आणि धावपळ टाळावी असाही सल्ला दिला जातो. शिवाय चंद्रग्रहण हा एक महत्त्वाचा खगोलीय घटक आहे, जो पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या एका विशिष्ट रेषेत आल्यावर होतो. चंद्रग्रहण साधारणतः पौर्णिमेच्या रात्री घडत असतं. यावेळी पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, ज्यामुळे सूर्याचा प्रकाश तात्पुरता चंद्रावर पोहोचू शकत नाही आणि यामुळे चंद्र अंधकारमय किंवा रक्तवर्णाचा दिसतो. या रचनेमुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, ज्याला उंब्रा आणि पेनुंब्रा असे दोन भागात विभागले जाते. चंद्रग्रहणाचे एकूण 3 प्रकार आहेत, ज्यात पूर्ण चंद्रग्रहण, आंशिक चंद्रग्रहण आणि अर्धछाया चंद्रग्रहण असे प्रकार आहेत. पूर्ण चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत जातो. अशावेळी चंद्र लालसर दिसतो, ज्याला रक्तचंद्र असं म्हणतात. आंशिक चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीत जातो तर उर्वरित भागावर सूर्याचा प्रकाश पडत असतो आणि अर्धछाया चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या अर्धछायेत जातो, त्यामुळे चंद्र थोडा फिकट किंवा धूसर दिसतो.
तर यंदा 18 सप्टेंबरला होणारे चंद्रग्रहण हे आंशिक चंद्रग्रहण असणार आहे. जरी हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसेल तरी गर्भवती स्त्रियांनी काळजी घेणं गरजेचं म्हणलं गेलंय. तुम्हालाही याबाबत आणखीन काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.